सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। इन बीसीएन न्यूज प्रेजेंस आदिशक्ती दर्शन मी अंकिता मोरे आलेला तुम्हा सर्व दर्शकांचं मनापासून स्वागत करीत आहे। नऊ दिवसाचा हा नवोत्सव सुरू झालेला आहे, झगमगाट सगळीकडे आहे आणि खास नागपुरातील नऊ देवांचं दर्शन आम्ही थेट तुमच्या घरी घेऊन येणार आहोत। आज आपण आलेलो आहे नागपुरातील गणेशपेठ स्थित इथे आज्ञाराम देवी मंदिर मध्ये। या मंदिराचा ऐतिहासिक असा भाव आहे, चला या मंदिराबद्दल थोडंसं जाणून घेऊया। मंडळी आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात खास देवीच्या समोर आहोत आणि आता जाणून घेऊया या मंदिराबाबत देवींबाबत। आपल्यासोबत जोडलेले आहेत आजचे आपले पंडित मोहन जोशी साहेब। तर पंडित सर, तुम्हाला मी सर्वप्रथम विचारते की देवीला नगरदेवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर ह्या मंदिराची स्थापना याचा इतिहास 300 वर्षापासून आहे, मला त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल। आपल्याबद्दल आम्हालाही माहिती नाही, समजलं का? ही आमची तिसरी पिढी आहे, आजोबा वडील त्याच्यानंतर आम्ही। अच्छा, तुम्ही तीन पिढ्यांपासून इथे एकच संपूर्ण वर्क करत आहात, ओके। तुम्हाला अजून काही आठवते का की देवीचा चमत्कार किंवा जर कोणत्या लाभाला कोणाला जर लाभ मिळाला असेल कोणा भक्ताला, तर त्याच्याबद्दलचा काही अनुभव तुम्हाला आठवतो का? भक्तांना तर लाभ मिळतोच, म्हणूनच भक्त इथं गर्दी करतात, पण अनुभव अजून कोणाचा सांगितलं नाही कुणी आम्हाला। तुमच्यापैकी बघायला किंवा जे श्रद्धा आता नेहमी पूजा जशी चालली आहे तशी चालून राहिली आहे पंडित का? आमचे पंडितजी फार बोले आहेत, त्यांनी खूप मनाने आणि श्रद्धेने खूप गोड बोलले, पण याच्या इतिहासाबद्दल याच्या स्थापनेबद्दलही आपण ट्रस्टीज कडून जाणून घेऊ। जया सागर
मंडळी आज आपल्याला लाभलेले इथले ट्रस्टी म्हणजेच की गिरीशजी व्यास आपल्याला आपल्या समवेत आहे. तुम्हाला मी एकच प्रश्न विचारू इच्छिते की ह्या मंदिराच्या स्थापनाबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मंदिराचा इतिहास 300-350 वर्ष जुना आहे. भोसले राजांच्या काळापासून नगरदेवी म्हणून याला एक मान्यता आहे, ही ग्रामदेवता आहे. आणि याच्यानंतरच इथे तलाव होता आणि नंतर मग गांधी गेटपासून वाडा आणि तिकडे जुनं शहर आणि गोंड राजाचं वगैरे जे होतं ते सगळं तिकडे होतं. ही ग्रामदेवता आणि जेव्हा भोसले एखाद्या युद्धावर किंवा त्यांच्या घरी मंगल किंवा शहराच्या बाहेर जायचे, हिचं दर्शन घेऊनच बाहेर जायचे आणि परत येताना पुन्हा या देवीचे दर्शन करूनच मग शहरामध्ये प्रवेश करायचे, म्हणून ही ग्रामदेवता म्हणून हिचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो आणि त्यामुळे आगाराम देवी मंदिर हे त्यासाठी प्रसिद्ध आहे. हो, आगाराम देवी मंदिराला नगरदेवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. स्थापनाबद्दल आणि इतिहासाबद्दल आपल्याला थोडी तर माहिती आलेलीच आहे, पण चांदीच्या पत्रांनी सुद्धा ह्या मंदिराला सजवलं, इथलं बांधकाम इतकं उत्कृष्ट आहे, याबद्दलही मला थोडं जाणून घ्यायला आवडेल. बघा, पहिलं हे मंदिर अगदी छोटं होतं भाविकांना माहीत आहे. 30 वर्षापूर्वी हे मंदिर छोट्या एका घरासारखं होतं आणि या ठिकाणी जागेचे वाद खूप होते. चॅरिटी कमिशनरनी जेव्हापासून आमचं ट्रस्ट इथे दिलं, रामचंद्र पिल्लारे, हरिवंश अग्रवाल, मी गिरीश व्यास, विनोद आष्टेकर, सुरेश तिवारी, कमला प्रसाद मिश्रा या सगळ्यांचे आणि गिरिजाशंकर अग्रवाल, विकास पेटकर असं 10 जणांचं आम्हाला एक ट्रस्ट त्यांनी स्थापन करून दिला, त्यांनी निकालात दिला आणि हा मंदिराची जबाबदारी आमच्यावर दिली. 15 वर्ष आम्ही ही जबाबदारी घेतली तेव्हापासून या मंदिराला आम्ही एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं आहे. या देवीवर तशी लोकांची श्रद्धा, लोकांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून अनेक लोक इथे प्रसिद्धीत येतात. तसे पत्र या पेट्यांमध्ये आम्हाला आढळतात, जेव्हा आम्ही पेट्या उघडतो दानाच्या त्यावेळेला लोकांच्या लक्षात येतात, अनेक लोक येऊन आपल्या कथा सांगतात. त्यामुळे ज्यावेळेला आम्ही याचं काम काढलं, हे सुंदर नक्षीकाम असलेलं पहिलं प्रवेशद्वार आम्ही केलं, त्याच्यानंतर वरती सोन्याचे आम्ही सगळे देवीचे वरती भैरव तिथे वरती बसवले, मंदिरावर सोन्याचा कलश चढून त्याची मुहूर्तमेळ वर्ष प्रतिपदेला केली, त्यानंतर टप्प्याटप्प्याने मागे भवन बांधलं, कार्यालय बांधलं, हे चालू असताना सभागृह बांधलं मागचं, त्यानंतर मात्र या देवीच्या तिथे आतमध्ये हा एक चांदीचा मुख्य दरवाजा आम्ही तयार केला. आम्हाला लोकांनी भरपूर दान दिलं, सहयोग दिला, चांदी दिली. आम्ही दाईचे जे दागिने नव्हते आता आईजवळ भरपूर दागिने आहेत, कारण लोकांनी आम्हाला सोनंही दिलं, त्यामुळे हे सगळं आम्ही केलं. आणि आत्ता या कोरोना काळामध्ये जे आमच्याजवळ थकीत सगळं सामान होतं ते ठेवण्यालाही मोठी पंचाईत होती आणि त्यामुळे ती चांदी घेऊन आणि अधिकची चांदी खर्च करून 92 किलो चांदी आम्ही इथे लावली आणि रोकडे ज्वेलर्सचे त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या कारागिरांनी हे मंदिर सुशोभित केलं, ज्याला आईचं रजत मंदिर म्हणून की तिला स्वतःला एक तिचं मंदिर आम्ही तिला करून दिलेलं आहे, त्या आईच्या कृपेने झाला. 2 सिंहद्वार तिथे आहेत आणि याला एक वेगळी शोभा आलेली आहे. कार्यक्रम आम्ही भरपूर करतो वर्षप्रतिपदेचा, जेव्हा गुढी उभारल्या जाते तेव्हा आईची गुढी आम्ही मोठी उभारतो, त्यावेळेला देखील आम्ही काही विशेष निमंत्रितांना बोलवतो. त्याचप्रमाणे आईजवळ आम्ही काही वर्षापासून 56 भोगचा दिवाळीनंतर कार्यक्रम करतो आणि तो 56 भोगचा देखावा देखील फार सुंदर असतो, त्यासाठी लोक भरपूर देतात, इथून लोक टिफिन घेऊन जातात, म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं आता मंदिर आस्थेचं अधिक प्रमुख केंद्र झालं आहे. ही इतकी सुरेख माहिती दिल्याबद्दल तुमचे फार फार आभार. पण एक चॅरिटीच्या ट्रस्टी नात्याने मी तुम्हाला विचारू इच्छिते की आलेले जेही आपल्याजवळ दान असते, तर ॲज अ ट्रस्टी म्हणून तुमचं सामाजिक कार्याकरिता काही कल आहे का किंवा इथून सामाजिक काही कार्य केलं जातात का? निश्चित रूपाने अत्यंत चांगला प्रश्न आहे. तुम्ही मला इतिहास विचारला, काय केलं ते विचारलं. कोरोना काळामध्ये विशेषतः उल्लेख करावा असं वाटतो की या मंदिराने जे आमच्याजवळ होतं तेवढं आणि अधिकचं मंदिरातल्या दानदात्यांनी दिलेल्या पैशातला खर्च न करता ट्रस्टींनी स्वतःच्या पासजवळनं मोठ्या प्रमाणामध्ये इथे अन्नधान्य आम्ही सगळं जमा केलं. ज्या गरजूंना किट पाहिजे होतं त्यांना आम्ही किट वाटल्या. त्यावेळेला काही प्रसिद्धीचं काही आमच्याजवळ हे नव्हतं, प्रसिद्धी केली नाही. 3 महिने जवळपास पहिल्या लाटेमध्ये सातत्याने आम्ही इथे रोज 2500 जवळपास लोकांचं अन्न शिजवलं, त्यांना तो प्रसाद
देवीचा प्रसाद म्हणून आम्ही जागोजागी वाटत होतो. पोलीस यंत्रणा घेऊन जायची आणि आम्ही स्वतः आमचे कार्यकर्ते सगळ्या ठिकाणी जायचे, वस्त्यांमध्ये जायचे, अगदी मानेवाड्याच्या त्या शेवटच्या बालाजीनगरच्या झोपडपट्टीपासून ते इथपर्यंत सगळे आमच्याकडे लोक यायचे. त्यांचे ठरलेले डबे होते, कोणाला 100 पाहिजे होते, कोणाला 50, कोणाला 75. 2500 लोकांना रोज 3 महिने लागोपाठ आम्ही इथून अन्न दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक परिवारांना जी मदत पाहिजे होती ती मदत देखील दिलेली आहे. आमचा जो संचित आहे, आमचा प्रकल्प आहे पुढे की आम्हाला इथे दवाखाना आणि सभागृह बांधायचा आहे आणि त्या सभागृह आणि दवाखान्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आहे, महानगरपालिकेला प्रस्ताव आहे. शासनाने आम्हाला ब श्रेणी दिली. पोलीस आयुक्तांना आम्ही नुकतंच भेटून आलो. माननीय आयुक्तांनी आम्हाला एक पत्र दिलं, प्रमाणपत्र, की आमच्याकडे येणाऱ्या दर्शकांची संख्या नवीन GR प्रमाणे इतके लाख आहे, तर निश्चित रूपाने ते आमचं राज्य शासनाकडे पडलेलं काम होईल. आणि तो बचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, सरकार बदललं आहे, पण ही प्रक्रिया पूर्ण झाली तो होईल. आम्ही नकाशे देखील दाखल केले आहेत आणि आम्ही भव्य जनतेच्या सेवेसाठी इथे हॉस्पिटल आणि सभागृह बांधणार आहोत. ही खूप सुंदर अशी गोष्ट आज मला इथे माहिती पडली आहे. तुम्हाला या प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या या बहुमूल्य वेळेकरिता पण खूप खूप शुभेच्छा. आता जे आपल्याला भक्तगण आज इथे जोडलेले आहेत, भक्तगणांकडून थोडेसे 2 शब्द जरूर आपण ऐकून घेऊया. सो आमचे जे दर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत, देवीची एक मान्यता असते, परंपरेनुसार 200-300 वर्षापासून देवी इथे स्थापित आहे. देवीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. नवरात्री म्हटलं की देवीचा आशीर्वाद हा आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीला घ्यायला अगदी आवडतंच आणि आवर्जून जेव्हा ही ग्रामदेवता आहे तिथं येऊन आशीर्वाद घ्यायची आमची सगळ्यांची इच्छा होतंच आणि त्यानिमित्तानेच आम्ही इथे विदाऊट फेल इथं येत असतो आणि आईचे आशीर्वाद घेत असतो आणि पुढच्या आयुष्याची वाटचाल करत असतो. खूप छान. अनेक भक्तजन आज इथे जोडलेले आहेत. तुमचं नाव? अजय टक्का मोरे. अजय साहेब, मला सांगा की प्रत्येक देवीबद्दल एक व्याख्यान असतं, त्यांच्याबद्दल एक मनोकामना असते. ह्या देवीबद्दल एक काही चमत्कार घडलेला आहे किंवा लोकांच्या मनोभावना काय आहेत याबद्दल तुम्हाला जर काही अनुभव माहिती असेल तर आम्हाला सांगू शकता का? मी इथं आमदार गिरीश व्यास यांच्यासोबत जुळलेलो आहो. इथं अनेकदा आम्ही दानपेट्या उघडतो तेव्हा लोकांची जे मनोकामना घेऊन जातात ते पूर्ण होतात. कुणाला मुलं नाही होत, कुणाला घर नाही मानू शकत, ते सर्व पूर्ण होतात आणि ते धन्यवाद म्हणून हे पत्र लिहितात. आणि मी स्वतःही अनुभव केले आहे की जे काम अटकलं आहे माझं आणि जे काममध्ये मधला मला परेशानी आहे ते काम देऊळ बंदही असला तरी पण मी बाहेरून अगर म्हटलं की यार आज जे काम होणार आहे मेरा तो वो काम होता है और मेरे को आस्था है इस देवी पे और देवी बोले तो मेरी माँ. यानी मैं ऐसा चाहूँगा कि माँ के प्रिय माँ के प्रति आदर होना ही चाहिए आपका और माँ पूजनीय है और पूजते रहेंगे हम हिंदू धर्म वाले हैं. धन्यवाद. सनातन धर्माची तर गोष्टच वेगळी असते. 9 दिवस हा जी पावन दिवसाची सुरुवात झालेली आहे, झगमगाट सगळीकडे आहे आणि नवीन 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 देवींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या सगळ्यांच्या समोर खास नवरात्रीच्या पहिल्या दिनी नवरादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत मंडळी. मी गोष्ट करतोय दयाशंकर तिवारी साहेबांची. आपल्याला तिवारी साहेब इथे लाभलेले आहात. तुम्ही कित्येक वर्षापासून नवरादेवी म्हणजे आग्याराम देवीच्या दर्शनासाठी येत आहे आणि या देवीची मान्यता तुमच्या मते काय आहे? मी लहानपणापासून आपल्या आईसोबत या मंदिरात प्रत्येक वर्षी दर्शनाला येत होतो. ती परंपरा आजही कायम आहे. आज महापौर म्हणून येण्याचं सौभाग्य जर मला मिळालं तो आईचाच आशीर्वाद आहे. म्हणून मी महापौराच्या पदी बसलो. नागपुरात 350 वर्ष जुना इतिहास या मंदिराचा आहे. नगरदेवी म्हणून याची ओळख आहे आणि जागृत देवस्थान आहे. आणि जागृत देवस्थान असल्यामुळे भरपूर प्रमाणात लोकांची गर्दी इथे असतात. आणि नागपुरात सकाळी 4 वाजेपासून इथे रांग लागून लोक दर्शन करतात. मी बाजूच्याच वार्डाचा नगरसेवक आहे. इथे येणारी मंडळी बहुतांश प्रमाणात जी उत्तर नागपूरची मंडळी आहे, मध्य नागपूरची मंडळी आहे, ते माझ्या प्रभागात नाही येते. म्हणून तिथेसुद्धा आम्हाला व्यवस्था करावी लागते की आमचे स्ट्रीट लाईट वगैरे व्यवस्थित राहिले पाहिजे. कारण सकाळी आईच्या दर्शन म्हणजे मोठ्या संख्येत महिलांची संख्या असते आणि ते चपला न घालता जोडे न घालता येतात. म्हणून ती सुद्धा रोडची सफाईसुद्धा नाईट स्वीपिंग करून आम्हाला करावी लागते. म्हणून मागील 25 वर्षापासून ही जी सेवा आहे ते आम्ही करतच आहो. आणि आज आईच्या आशीर्वादानेच या पदावर बसलो. आईला निवेदन करतो, विनंती करतो की आई आमच्या सर्व नागपूरकरांसाठी नागपूरकर तुझी आराधना करत आहे. करोनाची तिसरी लाट नागपुरात नाही आली पाहिजे या दृष्टीने आईचा आशीर्वाद या शहराला नक्को हवा आहे आणि आई ते आम्हाला देतीलच आणि नागपूरकरांना सुखी समृद्धी आणि स्वस्थ ठेवतील अशी आईकडनं आम्हाला अपेक्षा आहे. हीच अपेक्षा आईकडूनच आहे. आईसाठी सगळे तिचे देवभक्त एक समानच असतात. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. खाली जोळ घेतली की ती नक्कीच भरभरून देते. तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला. नवरात्रीच्या जगमगाटामध्ये की घरात पूजा तर असते पण तरीही महिलांची गर्दी मंदिराकडे याचा जास्त कल असतो. आपल्यासोबत एक भक्तगण आहे. ताई तुमचं नाव काय? सोनम. सोनमताई, मंदिरामध्ये तुम्ही कित्येक वर्षापासून येत आहात इकडे? आता 8 वर्ष झाले येऊन. 8 वर्षापासून तुमच्या घरी पूजा असते? घरी असते पण मंदिरात एक वेगळा आनंद वाटतो आपल्याला. हो, आनंद तर असतोच. कारण आता यावर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे ओटी भरण्याचा कार्यक्रम नाही होत किंवा काय, पण तुमच्या या मंदिराला घेऊन श्रद्धा काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. मी म्हणजे मागच्या 8 वर्षापासून ज्योत लावत आहे इथे, पण यावर्षी आता कोविडमुळे एक अखंड ज्योत एकच आहे सध्या. तरी आपली श्रद्धा तेवढीच आहे आणि ओटी वगैरे भरण्याला तर थोडंफार जेवढे आपल्याला शासनाने हे दिलं आहे फ्री तेवढा आपण तर करूच म्हणा, पण श्रद्धा ही तशीच आहे जशी होती. साहजिक आहे की सगळ्या भावनापुरती सगळ्यांची श्रद्धा मनापासून तीच असते. आणि आता तुमच्या सगळ्यांच्या समोर इतके सगळे भक्तगण आपण पाहुण्यास घेतलेले आहे, मंदिराची माहिती बघितलेली आहे. दर्शकांनो, आज तुमच्या घरी थेट दर्शन झालेलं आहे आग्याराम देवी या मंदिराचं. उद्याही आपण एका नवीन मंदिरात जाणार आहोत, इथली माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत बघायला विसरू नका इन बी सी एन न्यूज प्रेझेन्स आदिशक्ती दर्शन. मी अंकिता मोरे, नमस्कार.